नमस्कार, अर्पी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत खाऱ्या शंकरपाळ्या कशा करायच्या, ते सुद्धा एकदम कुरकुरीत अशा. चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात. इथे आपण हा एक वाटी पूर्ण भरून मैदा घेतलेला आहे, आपण ह्यामध्ये घेणार आहोत. आणि सोबतच आपण इथे जर एक वाटी मैदा असेल तर अर्धा वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामुळे आपण हे अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यांना आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. सोबतच ह्यामध्ये आपण हे तीळ घेतलेले आहेत, ते तुम्हाला पाहिजे त्या अंदाजानुसार घेऊ शकता. आपण यातून हे अर्धे तीळ घेतलेले आहेत. सोबतच जिरं, इथे आपल्याला जिऱ्यापेक्षा ओवा जास्त घ्यायचा आहे, त्यामुळे आपण ओवा जरा जास्त घेतलेला आहे. ह्यापेक्षा जास्त ओवा घेतला तरी चालेल, कारण पोटासाठी तर ओवा जरा चांगला असतो, त्यामुळे ओवा जरा जास्त घ्यायचं. सोबत आपण इथे घेतलेली आहे कसुरी मेथी, ही पहा आपण इथे ही कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथी हातावर आपण एकदम बारीक करून घेणार आहोत आणि ती त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर आपला घरगुती मसालासुद्धा घेऊ शकता. ही हळद घेतलेली आहे, हळद आपण एक चमचा घेतलेलं आहे. हे आपण इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हे थोडंसं तेल घेणार आहोत, तेल आपण थोडंच घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एकदम गरम केलेलं तेलसुद्धा घेऊ शकता, आपण हे गरम केलेलं तेल नाही घेतलं आहे. आता आपण ह्याला एकत्रित मिक्स करून घेणार आहोत. तेलामध्येच आपण हे पहिलं मिश्रण घेतलेलं आहे मिक्स करून. तेलाचं प्रमाण पण जास्त नाही घ्यायचं, तेल नॉर्मली जास्तीत जास्त एक चमचा एवढंच तेल आपल्याला घ्यायचं आहे. यामध्ये आपलं मिश्रण आता एकत्र झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये पाणी घेणार आहोत. पाणी आपण गरजेपुरतंच घेणार आहोत, म्हणजे थोडं थोडं करून एकत्रच जर पाणी ओतलं आपण तर मग सगळं आपलं मिश्रण पातळ होऊन जाईल. आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एकदम जाडसरच ठेवायचं. जेव्हा आपण खाऱ्या शंकरपाळ्या करण्यासाठी पीठ मळतो तेव्हा आपण हळदीचं प्रमाण जरा जास्त घ्यायचो, कारण मग जरा चांगला पिवळसरपणा येतो आणि तळल्यावर पण खूप छान पिवळसरपणा आणि हळदीची जी टेस्ट असते ती जरा वेगळीच लागते, त्यामुळे आपण हळदीचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं. पहा आपल्या इथे त्या पिठाचा चांगला गोळा पण करून झालेला आहे, चांगला आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि एकदम पातळ नाही केलेलं आणि एकदम घट्टसुद्धा केलेलं नाही, जरा जाडसरच पीठ ठेवलेलं आहे. आता आपण हे पीठ अर्धा तासासाठी झाकण ठेवून ठेवूयात, म्हणजे अर्धा तास आपण हा पीठ झाकून ठेवूयात, म्हणजे चांगला पीठ तयार होईल आपला. त्यासाठी आपण आता ह्यावर अर्धा तास झाकण ठेवूयात. आता आपण ह्यावर अर्धा तासासाठी झाकण ठेवलेलं आहे. आता आपण अर्ध्या तासाने बरोबरच ह्याच्यावरचं झाकण काढून घेऊयात. आता आपला इथे अर्धा तास झालेला आहे, आता आपण ह्यावरचं झाकण काढून घेणार आहोत. पहा आपण आता ह्याचं झाकण काढून घेतलेलं आहे. परत एकदा आपण हा पीठ चांगला मळून घेणार आहोत. आता आपण ह्याचे पोळी करण्यासाठी गोळे करून घेऊयात. गोळे आपण जरा बारीकच करायचे, म्हणजे जर जाड गोळे केले तर मग आपली पोळीसुद्धा जाड होईल, म्हणून आपण याचे बारीकच गोळे करायचे आहेत. आपल्याला पोळी एकदम जाड नको आहे, पातळ पोळी हवी आहे. जशी आपण पापड करतो तशी आपल्याला पोळी करायची आहे. हे पहा छान असे आपले चार गोळे झालेले आहेत. एका वाटी एक वाटी मैदा आणि अर्धा वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये चांगले चार गोळे होतात. जर तुम्हाला जास्त गोळे हवे असतील, म्हणजे जास्त जर खाऱ्या शंकरपाळ्या हव्या असतील, तर तुम्ही पिठाचं प्रमाण जास्त घेऊ शकता, म्हणजे मैदा आणि गव्हाचं पीठ हे जास्त प्रमाणात घेऊ शकता. आपण आता इथे शंकरपाळ्या आपल्या तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवत आहोत. तेल जास्त नाही घ्यायचं, कमी तेल असलं तरी चालेल,
कारण त्या कमी तेलामध्ये सुद्धा छान अशा शंकरपाळ्या आपल्या तळून होतात आणि त्याला तेल सुद्धा जास्त लागत नाही, त्यामुळे आपण तेलाचे प्रमाण सुद्धा इथे कमीच घेतलेलं आहे. आता आपल्या इथे तेल चांगलं तापेपर्यंत आपण पोळी लाटून घेऊयात आणि त्याच्या शंकरपाळ्या करून घेऊयात. आता आपण आपल्या पोळ्या लाटून घेऊयात. पोळी लाटण्यासाठी आपण इथे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये आपण नॉर्मली थोडंसंच लावून घ्यायचं आपलं, म्हणजे खाली लागायला नको म्हणून. यामध्ये आपण थोडंसं पीठ लावून घेतलं आहे आपल्या गोळ्याला आणि याची आपण मस्तपैकी बारीक अशी पोळी लाटून घेणार आहोत. आता पोळी आपल्याला एकदम अशी पातळ लाटायची आहे. जाडसर जर ठेवली तर मग त्या शंकरपाळ्या आपल्या तेलामध्ये फुगून जातील. आपल्याला शंकरपाळ्या फुगायला नको आहेत, आपल्याला कुरकुरीत शंकरपाळ्या आणि एकदम पातळ करायच्या आहेत, त्यामुळे आपण पोळीसुद्धा पातळच लाटणार आहोत. आपली एकदम पातळ अशी पोळीसुद्धा लाटून झालेली आहे. आता आपण ह्याच्या शंकरपाळ्या पाडून घेऊ. आपण ह्या आता शंकरपाळ्या सुरीमध्ये कापून घेणार आहोत. तुम्हाला हवी त्या साईजनुसार तुम्ही कापू शकता. तुमच्याकडे जर करंज कापण्याची काचणी असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही खाऱ्या शंकरपाळ्या या कापू शकता. आपण इथे सुरी घेतलेली आहे आणि तुम्हाला जो शेप हवा आहे तो शेप तुम्ही देऊ शकता. आपण इथे ह्या चौकोनी केलेल्या आहेत. पहा, एकदम जाडसुद्धा नाही आणि एकदम पातळसुद्धा नाही, अशा एकदम मीडियम अशा आपल्या या शंकरपाळ्या कापून झालेल्या आहेत. आता आपण ह्या तेलामध्ये तळून घेऊयात. पहिले आपण ह्या सगळ्या एकत्र सोडून घेऊयात एक एक, म्हणजे त्या आपल्याला तळायला सुद्धा सोप्या पडतील. फक्त जेव्हा आपण ह्या शंकरपाळ्या कापतो तेव्हा जरा तुकडे त्याचे मोठेच ठेवायचे, कारण तळल्यानंतर ते अजून बारीक होऊन जातात. मग जर तुम्ही एकदम बारीक लहान तुकडे केलेत तर मग त्या तळल्यानंतर अजून बारीक होऊन जातील, मग ते खायला पण मजा येणार नाही आणि दिसायला पण नीट दिसणार नाही. म्हणून आपण जरा मोठ्याच आकाराने कापलेले आहेत. आपल्या सर्व आता शंकरपाळ्या सोडून झालेल्या आहेत इथे. आता आपण त्या तेलामध्ये तळून घेणार आहोत. आपला तेलसुद्धा आता चांगला तापलेला आहे. आता आपण त्यामध्ये ह्या शंकरपाळ्या सोडून घेणार आहोत. एकत्र जर चिटकलेल्या असल्या आणि सोडल्या तरी चालतील, त्या तेलामध्ये नंतर शिजल्यावर वेगवेगळ्या होतात, असं काय नाही, एक एकच सोडायला पाहिजे असं. फक्त तेल जर कमी असेल तर जास्त एकाच टाईमला जास्त शंकरपाळ्या आपण त्यामध्ये सोडायच्या नाहीत. आपलं आता तेल कमी आहे त्यामुळे आपण इथे कमीच शंकरपाळ्यामध्ये सोडलेले आहेत. पहा, छान अशा लगेच वरती आलेल्या आहेत आपल्या शंकरपाळ्या सर्व. आपण एवढ्या पातळ केलेल्या तरी पण पहा, मस्तपैकी अशा आपल्या शंकरपाळ्या फुगलेल्या आहेत. पण आपल्याला आता ह्या चांगल्या थोडाफार लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. फक्त या शंकरपाळ्या तळताना, म्हणजे तेल गरम होईपर्यंतच गॅस फास्ट ठेवला तरी चालेल, पण एकदा शंकरपाळ्या आपण तळण्यासाठी तेलात टाकल्या की आपला गॅस स्लोच ठेवायचा. त्या पूर्ण शिजेपर्यंत आपला गॅस स्लोच असायला पाहिजे, अजिबात त्याला फास्ट करायचं नाहीतर मग त्या वरून लालसर होतात पण आतून शंकरपाळ्या पूर्णपणे कच्च्या राहतात. त्यामुळे तळताना आपला गॅस स्लोच ठेवायचा. आपण शंकरपाळ्या आपण तळायला टाकल्यावर तर लगेच काढायचे नाही, तरी पण 5 ते 10 मिनटापर्यंत, 5 तर नाहीच 10 मिनटापर्यंत आपण त्या चांगल्या तळून घ्यायच्या मंद गॅसवरच, म्हणजे त्या आपल्या अजिबात कच्च्या राहायला नको. आणि जसं जास्त आपण तळून घेऊ म्हणजे स्लो गॅसवर, तसं आपलं ह्या टिकतील पण, म्हणजे 1 महिनाभर पूर्ण टिकू शकतात. जर लगेच काढल्या तर मग त्या लगेच नरम पडतील. मग कुरकुरीत राहण्यासाठी आणि जास्त महिने टिकण्यासाठी आपल्याला त्या चांगल्या शिजवून घ्यायला लागतील. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आपली पोळी असते ती लाटून झाल्यावर आपला जो काटा चमचा असतो त्याने पूर्ण पोळीवर असे काटा चमचा फिरवू शकता, म्हणजे असे डॉट डॉट करून पूर्ण पोळीवर. म्हणजे ते तसं केलं ती आयडिया किंवा ती ट्रिकसुद्धा तुम्ही यूज केली तरीसुद्धा तुमच्या खाऱ्या शंकरपाळ्या जरा जास्त छान लागतील, आणि अशा या ट्रिकने केलं तरी पण जास्त छान होतील, कारण त्या ट्रिकने तळायला कमी लागतं आणि या ट्रिकने चांगलं तळून घ्यायला लागतं. त्याच्यावर डॉट केल्यामुळे त्या तेल आत लगेच जातं.
आणि नीट तळून होतात. आपल्या आता इथे कुरकुरीत अशा शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत, तर आवाज सुद्धा एकदम छान असा कुरकुरीत येतोय. त्यामुळे आता आपण या शंकरपाळ्या काढून घेऊयात. पहा, दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत आणि पूर्णपणे अशा आपल्या तळून झालेल्या आहेत आणि रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. आता आपण या सर्व शंकरपाळ्या आपल्या काढून घेऊयात. हा एकदम अशा कुरकुरीत आपल्या या शंकरपाळ्या झालेल्या आहेत आणि त्याला तेल सुद्धा खूप कमी लागतं आणि त्या शंकरपाळ्या सुद्धा तेल अजिबात खेचून घेत नाहीत. आता आपण या सर्व आपल्या शंकरपाळ्या आहेत त्या काढून घेणार आहोत. पहा, आपल्या इथे कुरकुरीत शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण बाकीच्या सुद्धा करून घेणार आहोत. अशा कुरकुरीत शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. पहा, एकदम कुरकुरीत अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि आपल्या चॅनलवर जर अजून नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.